जिल्ह्यात एकूण 7 तालुके आणि 7 तालुक्यात सर्वात जास्त विकसित व प्रगतशील तालुका म्हणून सिल्लोड तालुक्याचा नावलौकिक आहे। या तालुक्याने मागील 5 वर्षात विकासाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित केले। या तालुक्याच्या विकासाचे व प्रगतीचे खरे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त नामदार अब्दुल सत्तार साहेबांना। नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व तालुक्याचा विकास घडवण्यासाठी धडपडणारा नेता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे। सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम, पाणी व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्र, आरोग्य, शेती अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट समाजसेवा करीत या मतदारसंघाचा विकास घडवून आणला आणि जनतेच्या हृदयात अल्पावधीत आपले स्थान भक्कमपणे निर्माण केले। अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांचे संपूर्ण नाव असून त्यांचा जन्म 1 जानेवारी 1965 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला। त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। मोलमजुरी करून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला। स्वतः नामदार सत्तार साहेबांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पर्यायी मोलमजुरीही केली। अब्दुल सत्तार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला सिल्लोड येथे झाले। माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल तसेच उच्च शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड येथे पूर्ण झाले। शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच अब्दुल सत्तार यांना राजकारणाची व नेतृत्व करण्याची आवड होती। महाविद्यालयात शूटिंग बॉल, कबड्डी, खो खो व क्रिकेट या सांघिक खेळाचे नेतृत्व करता करता राजकीय नेतृत्व करण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी राजकारणातून समाजसेवा करण्यासाठी स्वतःला अक्षरशः कसे वाहून घेतले हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या नावातच सत्ता असल्यामुळेच की काय, राजकारणाची एक एक पायरी चढत असताना सत्ता त्यांच्या जवळजवळ येत गेली आणि कधी नव्हे असा विकास झाल्याने या मतदारसंघाचा कायापालट झाला। तो केवळ या विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या खंबीर, प्रभावी आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण असलेल्या नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यामुळे। त्यांनी 1984 साली सिल्लोड ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून जिंकली। राजकारणामध्ये राज्याचे माजी मंत्री कैलासवासी बाबूरावजी काळे, सहकार महर्षी कैलासवासी बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी कैलासवासी माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली। या नेत्यांसोबत काम करताना त्यांनी प्रत्येकाकडून काही ना काही गुण आत्मसात करीत आपल्या राजकीय कार्यात त्यांचा वापर करीत आपले नेतृत्व गुण विकसित करण्याचे काम केले। सिल्लोड ग्रामपंचायतीचे 1 जानेवारी 1990 रोजी नगर परिषदेत रूपांतर झाले। नगर परिषदेवर प्रशासक असताना आपल्या खुबीने प्रशासकांकडून लोकांची कामे त्यांनी करून घेतली। अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी कुठलाच राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाने राजकीय फळावर आपला ठसा उमटवण्याचा सातत्याने प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना यश मिळत गेले। आपल्या कामाच्या शैलीच्या बळावर स्वभाव गुणाने दिवसेंदिवस त्यांनी राजकीय परिवार, हितचिंतक, कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा गोतावळा निर्माण केला। 1994 साली सिल्लोड नगर परिषदेची पहिली निवडणूक झाली। मतदानाच्या वेळी शिवसेना भाजप युतीचे कैलासवासी उमेश कुलकर्णी व अब्दुल सत्तार यांना समान मते मिळाली। दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून सिल्लोडचा पहिला नगराध्यक्ष निवडण्यात आला आणि नशिबाच्या जोरावर अब्दुल सत्तारांची चिठ्ठी निघाली व त्यांना सिल्लोडचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला। नगर परिषदेच्या 20 वर्षाच्या सत्ता कार्यकाळात 2.5-3 वर्ष सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दाम्पत्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सौ नफिसा बेगम अब्दुल सत्तार असून नगर परिषदेच्या 29 सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 25 नगरसेवक आज सभागृहात आहेत। 1999 साली काँग्रेस पक्षाकडून सिल्लोड विधानसभेसाठी उमेदवारीची जोरदार मागणी पक्षाकडे केली। जनमत पाठीशी असताना देखील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही। पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी टाकून
झालेल्या चौरंगी लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली. काँग्रेस पक्षातील तत्कालीन नेतृत्व कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक हिरली. कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते अब्दुल सत्तार यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना नुसता पक्षातच प्रवेश दिला नाही, तर 2001 साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या विशेष राजकीय कार्यशैलीचा वापर करीत विरोधकावर मात केली व विजय मिळवून विधान परिषद सदस्य झाले. विधान परिषद सदस्य निवडून आल्यावर अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यासह औरंगाबाद जालना जिल्हे काँग्रेसमय करण्याचा त्यांनी विडाच उचलला आणि इतर पक्षातील चांगले कार्यकर्ते काँग्रेस पक्षात वळवून पक्ष मजबूत करण्याचे काम केले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. 2009 साली त्यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. याच दरम्यान एकेकाळचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव 1996 ते 2008 पर्यंत दूर गेलेले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्यासोबत त्यांचे राजकीय सूत जुळले व त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने म्हणजेच जवळपास 30,000 मताधिक्याने जिंकली. सेना भाजपाच्या 15 वर्षाच्या काळात त्यांनी मतदारसंघात जितका विकास केला गेला नाही त्यापेक्षा कित्येक पटीने 5 वर्षात मतदारसंघाचे विकास काम करण्याचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा परिषदेवर काँग्रेस मित्र पक्षाची सत्ता काबीज करण्यामध्ये अब्दुल सत्तार यांचे मोठे योगदान आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी त्यांना राज्यमंत्रीपद दिले. या 1 वर्षात मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम त्यांनी केले. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील 168 गावांमध्ये विविध विकास योजना राबविल्या. शेकडो किलोमीटर रस्ते करताना खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ते निर्माण केले. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सिंचन क्षेत्रात निल्लोड, चारनेर, पेणगाव, जळकी, वसई या मध्यम प्रकल्पासह शेकडो सिमेंट बांध, माती बांध, शेततळे, वनतळे व पाझर तलाव करण्याचे काम केले. त्याचबरोबर असलेले पाझर तलाव, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचे काम करून परिसरातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचे काम केले. जवळपास 4 वर्ष मंत्रिपदापासून दूर राहिले तरीही विकास कामांची गती त्यांनी कमी होऊ दिली नाही. मतदारसंघाच्या विविध मार्गाने निधी खेचून आणून चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. सिल्लोड शहरात बहुतांश भागात सामाजिक सभागृह, शादीखाने, मंगल कार्यालय आदीसह आरोग्य सेवा निर्माण केली. मतदारसंघात अनेक योजना राबवल्या. त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेता राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते देऊन राज्यभर व मतदारसंघाच्या परिसरात काम करण्याची संधी दिली. भाजपाच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून कोणताच विकास झाला नव्हता. भाजपाच्या मागील 15 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त 26 कोटी निधी आला आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी विजेसाठी 5 वर्षात 89 कोटी निधी आणण्याचे काम केले. माननीय आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून सिल्लोड येथे पूर्णेश्वर गणपती मंदिराजवळ 33 KV उपकेंद्राचे अंदाजे 3 कोटी रुपयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पडेगाव येथील तांत्रिक अडचणीमुळे सिल्लोडचा 72 तास वीज पुरवठा खंडित होता, त्यामुळे या उपकेंद्राला जालना येथून अतिरिक्त इनपुट घेतलेले आहे. यामुळे पडेगावच्या तांत्रिक अडचणीचा सिल्लोड शहराला परिणाम होणार नाही. सोयगावसाठी 132 KV उपकेंद्र कार्यान्वित होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. सोयगाव येथील 132 KV उपकेंद्रासहित सिल्लोड खोडकाईवाडी येथे 33 KV उपकेंद्र उभारून गरज तेथे नवीन पोल, शासनाच्या विविध योजनेतून सर्वसामान्यांना माफक दरामध्ये वीज कनेक्शन, कृषी पंपाचे विद्युतीकरण, शेतकऱ्यांसाठी नवीन DP, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे 6 महिन्याचे वीज बिल माफ यांसारख्या योजना आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये राबविल्या. अब्दुल सत्तार आमच्या सिल्लोड तालुक्यामधून सिल्लोड तालुक्याचा विकास आणि आमच्या भागाला हे महावितरण उपकेंद्र हे सुरू केलं, त्यामुळे आम्हाला फारच फायदा झालेला आहे. पाणी पुरवठा विभाग प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून
जवळपास 70 गावांची तहान भागवली आहे. 1995 ते 2009 या भाजपाच्या 15 वर्षाच्या काळात मतदार संघामध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी फक्त 10 कोटी 16 लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नाने याच मतदार संघामध्ये 2009 ते 2014 या 5 वर्षांमध्ये 52 कोटी 91 लाख रुपयांचा निधी पाणी पुरवठा विभागाला मंजूर करण्यात आला व यातून सिल्लोड तालुक्यातील 56 व सोयगाव तालुक्यातील 13 अशा 69 गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. उर्वरित राहिलेल्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला असून मंजुरी स्तरावर आहे. 2011 ते 2012 मध्ये सिल्लोड सोयगाव तालुक्यात दुष्काळ पडला होता म्हणून या लोकनेत्याचे हृदय तीती तुटत होते आणि या तळमळीतूनच खेळणा प्रकल्पात जर खोदण्याचा एक अभिनव उपक्रम अब्दुल सत्तार यांनी राबवला आणि नशीब बघा या खोदलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी लागले व सिल्लोडसह तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न सुटला. हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खेळणा प्रकल्पाला भेट दिली व त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या कल्पक विचारांचे अभिनंदन केले. खडकपूर्णाचा पाणी जो 100 कोटी रुपयाची पहिला तत्वता मान्यता महाराष्ट्र सरकारने दिली त्याचाही भूमिपूजन झाला. खडकपूर्णा धरण हा चिखली आणि जाफराबादच्या मध्ये आहे. 61 किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात जाणार आहे. 59 ते 61 2 किलोमीटर पर्यंत आम्हाला नदीच्या पात्रामध्ये जाऊन भविष्यामध्ये शॉर्टेज येणार नाही याची दक्षता घेतली आणि सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं म्हणून भोकरदन आणि सिल्लोडच्या मध्ये 5000 हेक्टरची डिमांड जमिनीची गेली की त्या ठिकाणी एक मोठा औद्योगिक वसाहत इंडस्ट्रीज एरिया व्हावं त्यासाठी शासनाने तत्वता त्याला राणेसाहेबाच्याकडे तो पूर्ण प्रस्ताव दाखल केला. औरंगाबादच्या धर्तीवर शेतकऱ्यांना पैसा मिळाला पाहिजे. औरंगाबाद आणि करमाळ त्या भागातल्या शेतकऱ्यांना प्रति एकर हे 23 लाख रुपये भाव मिळाला. त्या पद्धतीने आमच्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना तितका भाव मिळाला तर शेतकरीही नाराज होणार नाही आणि औद्योगिक केंद्र एकदा वाढलं तर बेरोजगार लोकांना हाताला काम मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून खरं म्हणजे खडकपूर्णाची ही संकल्पना माझ्या हृदयामध्ये आली आणि मी त्याची अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून केली. 10 वर्षाच्या अगोदर कालावधीमध्ये आमच्या गावात कोणी मुलगी देण्यास धजावत नव्हतं कारण या ठिकाणी पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता आणि आम्ही आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. साहेबांनी वेळोवेळी आम्हाला त्यांचे स्वतःचे टँकर पाठवले त्यानंतर आमचे स्वतंत्र पाणी पुरवठ्याची जी पाइपलाईन मंजूर करून दिली जवळपास 50 लाख रुपयाची ती पहिली योजना आमची झाली आणि आता परत 2 कोटी रुपयाची योजना चालू आहे. म्हणजे आजच्या गावठी भाषेत जर सांगितलं बोलायचं ठरलं तर आमच्या गावच्या ज्या महिला आहेत त्या एकंदरीत या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या ज्या झोपायच्या चादरी गोदड्या वाकळ वगैरे असतील त्या उन्हाळ्यात पाण्यानं धुवून आपले घर स्वच्छ ठेवतात. कृषी विभाग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम खऱ्या अर्थाने कृषी विभागामार्फत करण्यात येते. भाजपाच्या 15 वर्षाच्या काळात केवळ 14 कोटी 78 लाख रुपयांच्या निधीची कामे करण्यात आली मात्र आमदार अब्दुल सत्तार यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 47 कोटी 95 लाख रुपयांचा निधी आणण्यात आला आहे. या निधीतून जलसंधारणाची कामे सूक्ष्म सिंचन शेततळे फळबाग कोरडवाहू शेती अभियान शेतकऱ्यांना विद्युत मोटर डिझेल इंजिन स्प्रे पंप पॉवर स्प्रे यांसारख्या योजना मतदार संघामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघात दुष्काळ लाल्या रोग गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांशी शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. गेल्या 2011 साली मतदारसंघातील पिकांवर लाल्या रोग पसरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. 2012 साली पाऊस कमी झाल्याने पेरणीच झाली नाही. 2014 साली चांगला पाऊस झाला. खरीप पिकानंतर रब्बी पीक जोरदारपणे उभे होते मात्र अचानक अवेळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळी कोसळलेल्या संकटातून सावरण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून आर्थिक मदत देण्याचे काम केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील परिस्थिती सविस्तरपणे शासन दरबारी मांडल्याने मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना 80 कोटी रुपयांची मदत मिळाली. आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये जे विक्रमी पीक मकाचं आहे त्या पिकाच्या बद्दल अनेक वर्षापासून शासनाकडे आमची मागणी होती. शेतकरी सक्षम व्हावा यासाठी शासनाच्या वतीने मी 70 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सरकारचा पहिला प्रोजेक्ट जेणेकरून
आतापर्यंत अनेक लोकांनी शेअर्स जमा केले, पैसे जमा केले, परंतु मका प्रक्रियाचा कारखाना कधीही चालू केला. मी शासनाच्या वतीने 70 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट मंजूर केला आणि शासनाच्या कृषी आणि पणन या विभागाकडून त्याचे मंत्री वी के पाटील साहेब यांच्याकडून भूमिपूजन केलं आणि 10 कोटी रुपयाचा निधी त्या अकाउंटवर दिला. उर्वरित पैसे टप्प्याटप्प्याने जसं जसं काम होईल तसं सरकारकडून येईल. आणि एकदा तो मका प्रक्रियाचा कारखाना चालू झाला तर एका मक्काच्या दाण्यावर 32 प्रकारची प्रक्रिया होते, वेगवेगळे पदार्थ तयार होतात आणि त्यामधून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी हे मका पिकवणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी खरं म्हणजे शासनाच्या वतीने हे कारखान्याची सुरुवात करण्यात आली. आमदार साहेब यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर कामं झाली. आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील सर्व मतदारसंघाच्या विकास कामाबाबत जे निधी या दोन तालुक्यामध्ये खेचून आणला त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समोर दिसत आहे. भाजपाच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधेची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. अब्दुल सत्तार साहेब यांनी आरोग्य सुविधेची गरज ओळखून सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले. यासाठी त्यांनी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अपघातग्रस्तांवर त्वरित उपचार व्हावा म्हणून सिल्लोड व अजिंठा येथे 1 कोटी 32 लाख रुपयांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आणि विविध निधीतून मतदारसंघात 24 अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तसेच दोन्ही तालुक्यातील आरोग्य उपकेंद्राच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन उपकेंद्रांना सेवा सुविधेसाठी सक्षम केले. अजिंठा व पालोद या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तसेच शिवना, अंधारी, भवन, भराडी, आमठाणा, फर्दापूर, सावरदबारा अशा अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू केली. तसेच सिल्लोड येथे दरवर्षी अब्दुल सत्तार यांच्यातर्फे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सर्व रुग्णांना मोफत उपचार व औषधी उपलब्ध करून देण्यात येते. मागील 5 वर्षात सिल्लोड मतदारसंघातील आरोग्य विभागाबाबतीत अत्यंत विकास झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पहिले महिला रुग्णालय व शिशु बाल केंद्राला सिल्लोड येथे मंजुरी मिळाली आहे. जलसंधारण विभाग. सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये पावसाचे प्रमाण नेहमी असमतोल असते. मतदारसंघातील पाण्याची पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करणे, दुष्काळावर मात करून जमिनीची धूप थांबविणे, पिकांना संरक्षित सिंचनाची सोय, कृषी उत्पादनात वाढ हा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार अब्दुल सत्तार यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून एक नवक्रांती निर्माण केली. आज मतदारसंघामध्ये जवळपास 400 अधिक बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली असून जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्राची सिंचन निर्मिती झाली आहे. येत्या काळात मतदारसंघामध्ये 1,000 सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी जलसंधारण या माध्यमातून केलेली कामे पाणी व कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. मागील भाजपाच्या 15 वर्षात जलसंधारण विभागाला जवळपास 45 कोटीचा निधी प्राप्त झाला होता आणि आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या 5 वर्षाच्या काळात याच विभागाला जवळपास 80 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या 2009 पासून तर 2014 पर्यंत या मतदारसंघाचा विकास, या मतदारसंघामधली अनेक शासनाच्या योजना आपल्या या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या विकासाच्या योजना आणल्या त्याची पूर्ण माहिती माझा जाहीरनामा लोकांच्या समोर येणार आहे की माझे अगोदरचे आमदार साहेबांनी 15 वर्षामध्ये किती निधी आणला आणि मी 5 वर्षामध्ये किती निधी आणला. या दोघांमधला फरक जनतेसमोर ठेवावा. जनतेने ते सर्व वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर त्याचं समाधान झाल्यानंतर येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये काँग्रेस पक्षाला का मतदान करावं याबद्दल मी सर्व लोकांना जाहीर आव्हान करणार आहे. त्या आव्हानाच्या माध्यमातून आपण पाहिलं पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेच्या अंतर्गत 800 सिमेंट बांध साखळी पद्धतीचे बांधण्याचं काम झालं. आमचे जे जे धरणं बाजार तळे होते त्याच्या सर्वांमधले गाळ काढणे, लाखो ब्रास गाळ काढणं, त्याचप्रमाणे गतिमान पांडूर क्षेत्राच्या माध्यमातून अनेक कृषी खात्याची योजना आपल्या या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्याचं काम झालं. सिमिटी बांध आमच्या गावाला 7 सिमिटी बांध दिल्यामुळे आमचा एकदम मस्त फायदा झाला. गावात आई भवानीच्या मंदिराला 7 लाख रुपये दिले आणि तिथेही चांगलं काम होऊ राहिलं आणि साईबाबाच्या मंदिरालाही दिले 51,000 रुपये आणि परत इकडं दत्ताचं मंदिर आहे तिथे बी देणगी दिलंच आमदार साहेबानं
ये नामदार साहेबांना अतिशय चांगलं काम हाताशी घेतलं. आमचं छोटंसं गाव असून मोठं काम केलं याचे आम्ही नामदार साहेबाचे आभार मानतो. भाजपाच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला फक्त 15 कोटी निधी उपलब्ध करण्यात आला. मात्र अब्दुल सत्तार साहेब यांनी 5 वर्षात 16 कोटी निधी आणण्याचे काम पूर्ण केले. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत शिक्षण सुविधेचा योग्य लाभ मिळावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगावच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला शासनाकडे सतत पाठपुरावा करून 16 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त करून दिला. या निधीतून मतदार संघातील शाळांसाठी अतिरिक्त वर्ग खोल्या, नवीन शाळा बांधकाम, विद्यार्थ्यांकरता स्वच्छता गृह, नवीन प्राथमिक शाळा, शाळेच्या दुरुस्त्या, समूह साधन केंद्र यांसारखे शैक्षणिक क्षेत्रातील भौतिक सुविधेसह विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. तसेच केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता स्वतःच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी व प्रगती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सिल्लोड शहरासह जालना, सोयगाव, भोकरदन या तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. यामुळे ग्रामीण भागातील मुलामुलींना आपापल्या गावात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून असो, शैक्षणिक माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो, अनेक गावामध्ये प्रत्येक गावात शाळा, इमारत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शासनाच्या वतीने कॉम्प्युटर देण्याचं काम झालं. अनेक शिक्षकांच्या जागा ज्या खाली होत्या त्या सर्व जागा भरण्यात आल्या. पूर्वी आमच्या गावात शाळा नसल्याने आमच्या मोठ्या बहिणीचं शिक्षण अधुरं राहिलं. आमच्या गावात 10वीपर्यंत शाळा भरली, म्हणून आम्ही 10वीपर्यंत शिकणार, शक्य असेल तर पुढं पण शिकू. आमच्या शाळेमध्ये 10वीपर्यंत शाळा झाली, स्कूल झाले, त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतंय. पहिले आमच्या बहीण भावांना 10वीपर्यंत शाळा नाही भेटली, म्हणून आता ती शाळा पूर्ण करणार आहोत. आम्ही 10वीपर्यंत नक्की काढणार शाळा. गाव तेथे सामाजिक सभागृह. आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा चौफेर विकास साधला याची साक्ष देते ते गावातील सामाजिक सभागृह. 2009 साली विजयानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी विकासाची सुरुवात केली ती गावातील सामाजिक सभागृहापासून. गाव तेथे सामाजिक सभागृह हा आमदार अब्दुल सत्तार यांचा अभिनव प्रयोग विकासासाठी व गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गावातली मंडळी गावाच्या विकासासाठी एकत्र यावी, यासोबत गावातील मंडळींना धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी सोय व्हावी यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सामाजिक सभागृह उभारण्याचे काम केले आहे. याच पद्धतीने मतदारसंघातील उर्वरित प्रत्येक गावामध्ये सामाजिक सभागृहांसाठी प्रस्ताव केलेले आहे. अत्यल्प पडणारा पाऊस व नेहमी भेडसावणारा पाणी प्रश्न कायमचा आटोक्यात आणण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते. 1995 ते 2009 या भाजपाच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात लघु पाटबंधारे विभागातून फक्त 53 कोटी 78 लक्ष रुपयांची कामे करण्यात आली. शेतकरी व ग्रामीण भागाशी निगडीत या विभागाला सक्षम करण्यासाठी व सिंचनातून समृद्धी या दूरदृष्टीतून आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केल्याने या विभागाला 2009 ते 2014 या 5 वर्षात 54 कोटी 50 लक्ष रुपये निधी प्राप्त झाला. यातून मतदार संघामध्ये मध्यम प्रकल्प, लघु पाट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव यासारखी विकास कामे निल्लोड, चारणे, हरदा, सोयगाव येथे करण्यात आली. या कामातून अनेक बेरोजगारांना मत्स्य व्यवसायातून रोजगार मिळाला. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून चौफेर विकास झालेला दिसून येतो. या मतदारसंघाला जशी निसर्गाची साथ लाभली आहे तसेच अध्यात्माचाही मोठ्या प्रमाणात वारसा लाभलेला आहे. मतदारसंघातील मुर्डेश्वर, आमसरी, रणेश्वर, वडेश्वर, धारेश्वर, धोत्रा इत्यादी तीर्थक्षेत्रांना धार्मिक संस्कृतीचा पुरातन वारसा लाभलेला आहे. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले हे देवस्थान पर्यटन स्थान व्हावे यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सतत प्रयत्न केले आहे. भाजपाच्या 15 वर्षाच्या काळात या तीर्थक्षेत्र ठिकाणी जाण्यासाठी सुधारित कोणताही रस्ता नव्हता. मात्र 2009 नंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्या तळमळीच्या प्रयत्नाने कमानीपासून ते मंदिरापर्यंत मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर मुर्डेश्वर येथे सामाजिक सभागृह,
यात्री निवास, संरक्षण भिंत बांधकाम, मंदिर परिसरामध्ये सिमेंट काँक्रीटीकरण, मुर्डेश्वर परिसरामध्ये सिंचन क्षमता वाढविणे यासारखे विविध विकास आमदार अब्दुल सत्तार यांनी साधला. त्यांच्या दूरदृष्टीतून मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास झाला आहे. सामाजिक धार्मिक बांधिलकी ही अनेक साधू संतांनी जे जे मला माहिती दिली, जे जे काम करण्याचा आदेश दिला, त्या सर्वांचं मी पालन केलं. ते मुस्लिम समाजाचे मौलाना असतील किंवा हम्पे झालीम असतील, त्यांनी जे जे सांगितलं तेही काम करण्याचं काम केलं. बौद्ध समाजाचे आमचे भंतेजी असतील किंवा अनेक छोट्या छोट्या समाजाचे धर्मगुरू असतील, त्यांनी जे जे काम मला या राजकारणामध्ये 5 वर्षांमध्ये बोलले ते काम करण्याची अंमलबजावणी मी माझ्या मतदारसंघामध्ये केली. सर्व धार्मिक स्थळ, त्यांच्या मुर्डेश्वरचा धार्मिक स्थळ पाहिला तर माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत असा रस्ता नसल असा रस्ता त्या मुर्डेश्वरला करण्याचं काम केलं. आमऋषी म्हणून आमच्याकडे आमसरीला एक मोठा देवस्थान आहे, त्या ठिकाणचाही फार मोठ्या प्रमाणावर 5.5 मीटरचा रस्ता करण्याचं काम केलं. धोत्रा जो आमचा सिद्धेश्वर महाराजाचा आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास करून आणि त्या ठिकाणी रस्ते असतात, सामाजिक सभागृह असतात किंवा धार्मिक लोक जे येतात त्यांच्यासाठी धर्मशाळा असतील किंवा भक्त निवास असतील. अनेक कामं करताना बौद्ध बांधवांच्यासाठी त्यांचा बौद्ध विहार, नालंदा बौद्ध विहार बांधण्याचं काम केलं. सिल्लोड सोयगाव तालुका कापूस उत्पादनात आशिया खंडात प्रथम क्रमांकावर आहे. सिल्लोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कॉटन इंडस्ट्रीज असून अब्दुल सत्तार यांनी आणखी 25 कॉटन व ऑइल प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या उद्योगपतींना सिल्लोड येथे उद्योग सुरू करण्यासाठी निमंत्रित केले आहे. यामुळे हजारो नागरिकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा भाव मिळेल. जिनिंग प्रेसिंग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. व्यापाराचे प्रसिद्ध शहर म्हणूनही सिल्लोड सोयगावचे नाव लौकिक आहे. पूर्वी मतदारसंघामध्ये आग लागण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. आग लागल्याने शेतकरी तसेच व्यापारी बांधवांचे व्यवसाय उद्ध्वस्त होतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सिल्लोड नगर परिषदेने नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे अग्निशामक सक्षमीकरण योजनेअंतर्गत 80 लाख रुपये खर्चून अग्निशामक बंबासह वाहन तसेच प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान व अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहेत. विशेषतः फार मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवणारा शेतकरी आपल्या या सिल्लोड तालुक्यामध्ये, त्यासाठी 26 ऑटोमॅटिक प्लांट जिनिंगचे ते गुजरातचे असतील, उत्तर प्रदेशचे व्यापारी असतात किंवा मध्य प्रदेशचे असतील, त्या सर्व लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला आज भाव शिल्लक मिळू लागला. भाजपाच्या 15 वर्षाच्या काळामध्ये सिल्लोड तालुक्यातील रस्त्यांना मरणकाळ आली होती. सिल्लोड, सोयगाव, शिवना, धोत्रा, मुर्डेश्वर, गोळेगाव, पिशोर, घाटनांद्रा या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त होते, नागरिकही संताप व्यक्त करीत होते. 2009 मधील मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांचे ओझे घेऊन अब्दुल सत्तार विधानसभेत पोहोचले आणि स्वतःच्या झुंजार नेतृत्व गुणांच्या बळावर राज्यमंत्री झाले. त्यातही सार्वजनिक बांधकाम खाते स्वतःकडे आल्याने त्यांनी या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्याचा धडाका सुरू केला. आज जवळजवळ सर्वच रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण व रस्त्याची बांधणी करून तालुक्यातील रस्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम अब्दुल सत्तार साहेब यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भारतीय जनता पक्षाच्या 15 वर्षाच्या कार्यकिर्दीत या विभागाला 77 कोटी तर आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जवळजवळ 138 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. टोल रस्त्याची 2009 ची परिस्थिती पाहिली तर अति भयानक परिस्थिती होती. आज आपण पाहिलं तर 88 ते 90% गावामध्ये सिमेंट काँक्रीट पासून तर डांबरीकरणापर्यंत आणि अनेक गावामध्ये जे रस्ते नव्हते, जोड गावाला गावाला जोडणारे रस्ते, हे सर्व सरकारच्या वतीने अनेक अशी कामं बोलता येईल का जे काम मी केलं माझ्या कार्यकाळामध्ये. 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं तर विशेषतः औरंगाबाद ते फर्दापूर हा 4 लाईन 4 पदरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, त्याची सुरुवात, त्याचा टेंडर, त्यांचा अंतिम निविदा मंजूर करून त्याला वरपटर देण्याचं काम आलं, त्याच्याही कामाची सुरुवात झाली. हे 747 कोटी रुपये खर्च करून सरकारच्या माध्यमातून हा जो मोठा महत्वाकांक्षी एक प्रकल्प या शासनाच्या वतीने जो काम चालू झाला त्याच्या पाठीमागं हजारो लोक जे मृत्यूमुखी पडत होते ॲक्सिडेंटमुळे, जागतिक लेणे असल्या कारणाने मोठा ट्रॅफिक येतो, त्या लोकांना न्याय मिळावं यासाठी विशेषतः तेही प्रयत्न मी माझ्या मतदारसंघामध्ये केले आणि त्याच्यावर मी यशस्वी झालो. शेख अब्दुल सत्तार साहब इन्होने भरपूर सिल्लोड तालुके के सोयगाव के और इतर गांव जो भी है ये गांव को उन्होंने भरपूर मदद करी,
गारपीट की करी, उसके साथ साथ तुम्हारे लाल्या रोग की करी, रोड के काम करे, उनके 5 साल के कार के अंदर बहुत ज्यादा से ज्यादा काम कर दिए। सिल्लोड सोयगाव मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबांना प्लॉट घेऊन घर बांधणे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लावावे म्हणून नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी हिंदू दलित मुस्लिम बांधवांसाठी खास नियोजनबद्ध आराखडा बनवून 5,000 अधिक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला। पूर्वी भाजपच्या 15 वर्षाच्या काळात कुठेतरी वर्षाला 20-25 घरकुल योजना येत होत्या, मात्र नामदार अब्दुल सत्तार यांनी इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, राजीव गांधी निवारा यासारख्या योजनांना निधी प्राप्त करून देत सामान्यांना न्याय देण्याचे काम केले। येत्या काळात प्रत्येक बेघरांना घर मिळावे यासाठी नामदार अब्दुल सत्तार प्रयत्नशील आहेत। सिल्लोड सोयगाव मतदारसंघात गेल्या 15 वर्षात फक्त 3,500 लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळत होता, मात्र या 5 वर्षाच्या काळात 15,000 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून दिला। तसेच अल्पसंख्याक घरकुल योजनेअंतर्गत 3,000 अल्पसंख्याक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला। अनेक गोर गरीब लोकांच्या महिले बांधण्याचं काम असत, माझ्या अगोदरच्या आमदारांनी 3,000 फायली मंजूर केल्या, मी माझ्या कार्यकाळामध्ये 15,000 फायली मंजूर केल्या। त्या गरीब लोकांना, गावाची विधवा असल, वयोवृद्ध शेतमजूर असल, अपंग असल, अशा लोकांना, खऱ्या लाभदायकांना लाभ देण्याचं काम केलं। घरकुलाच्या बाबतीत 7,200 घरकुलं माझ्या या कार्यकाळामध्ये आतापर्यंत सिल्लोड तालुक्यामध्ये जेव्हापासून देश स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून 5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुल आले नाही, तितके घरकुल देण्याचं कामही मी केलं। म्हणजे छोट्या छोट्या ज्या मूलभूत सुविधा आहे, शेतकऱ्याला लागणारे अनेक जे साहित्य असतात, ते पंचायत समितीच्या माध्यमातून असो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो, जिल्हा परिषद ही ज्या मिनी मंत्रालय आहे त्या ठिकाणी एक मराठा समाजाच्या माणसाला, माझ्या मित्राला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचं काम केलं, जेणेकरून 2.5 वर्ष त्याच्या माध्यमातून आपला या ग्रामीण भागाचा विकास होईल। योजना बोलण्यासाठी, काम करण्यासाठी मी इतकं काम केलं, 18-18 तास लोकांची सेवा केली, त्या माध्यमातून आज जो मला माझ्या मतदारसंघामध्ये जो प्रतिसाद मिळू लागला, ही एक ऐतिहासिक बाब लोकांच्या समोर आहे। माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या दूरदृष्टीतून येणाऱ्या काळात सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी एक भव्य आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही कामांना मंजुरी मिळालेली आहे। मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, औरंगाबाद सिल्लोड फर्दापूर या 776 कोटी रुपयांच्या 99 किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या प्रकल्पाच्या नियोजनानुसार येत्या 3 वर्षामध्ये हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल। यामुळे मतदारसंघामध्ये रस्ते, विकास व पर्यटन, कृषी व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल। सिल्लोड भोकरदनच्यामध्ये औद्योगिक वसाहत निर्माण करणार, खडकपूर्णा येथे आपल्याला गरज तेवढे पाण्याचे आरक्षण मिळाल्याने आता औद्योगिक क्षेत्रालाही पाणी मिळणार आहे, त्यामुळे सिल्लोड भोकरदनच्या परिसरामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडोरप्रमाणे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। उद्योगमंत्री नामदार नारायणजी राणे यांनी या प्रस्तावाला तत्वशः मंजुरी दिलेली आहे। 5,000 एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत निर्मिती करण्यात येईल। हा प्रकल्प साकारल्यानंतर जवळपास 25,000 बेरोजगारांना रोजगार मिळेल। शासकीय मका प्रकल्प, सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये मका पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो, या संदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे शासनाच्या 70 कोटी रुपयाच्या पहिला मका प्रक्रिया केंद्राला मंजुरी मिळून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे। या प्रकल्पाची गतिमान पद्धतीने काम करून लवकरच शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल। नॅशनल नॉलेज सिटी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी नॅशनल नॉलेज सिटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे। शासनाने या प्रस्तावाला तत्वशः मंजुरी दिली आहे। या अनुषंगाने सिल्लोड येथील भोकरदन रोडवरील संस्थेच्या 100 एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथे विद्यार्थ्यांसाठी MBBS, BHMS, BAMS, BDS, बी फार्मा, डी फार्मा, एम फार्मा, MBA, IT, हॉटेल मॅनेजमेंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट यासारख्या शिक्षण सुविधा उपलब्ध होतील। येत्या 5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल। दूध शीतकरण केंद्र उभारणार, सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे वाटप व गट तयार करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायात वाढ करणार। यासोबत सिल्लोड मतदारसंघामध्ये नवीन दूध शीतकरण केंद्र उभारण्यात येईल।
यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरी स्तरावर आहे. तालुका क्रीडा संकुल नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नंबर 91 मध्ये तालुका क्रीडा संकुलनासाठी 2 हेक्टर 80 हजार जागा आरक्षित झाली असून या जागेवर खेळाडूंसाठी तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येईल. येथे युवकांना क्रीडाचे प्रशिक्षण, स्टेडियम लागून स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, प्रखर विद्युत रोषणाई व अत्याधुनिक साहित्यासह उपलब्ध असेल. शिवाय शासनाने विकास आराखड्यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी 19 जागेवर क्रीडांगणासाठी आरक्षण केले आहे. मतदार संघासाठी नाट्यगृह सिल्लोडच्या नागरिकांना नाटक, ऑर्केस्ट्रा, लावणी, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावे यासाठी 1000 लोकांच्या बैठक व्यवस्थेसह अत्याधुनिक सुविधा असलेले नाट्यगृह येथे उभारण्यात येईल. सर्वांसाठी वाचनालय. ग्रंथ हेच खरे गुरु असतात. वाचन संस्कृती वाढली तर विचार प्रगल्भ होतील, प्रगल्भता वाढली तर देशाचा विकास होईल. या हेतूने मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल निहाय वाचनालय उभारण्यात येणार आहे. त्यात हजारो पुस्तके असतील व सर्वांना लाभ घेता येईल. मतदारसंघातील पशुसंवर्धनासाठी जवळपास 50 गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. या अनुषंगाने येत्या 5 वर्षात या प्रस्तावाला मंजुरी मिळून आवश्यक तेथे गावागावात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात येईल. गाव तेथे नवीन ग्रामपंचायत इमारत. गावातील संसद म्हणजे ग्रामपंचायत. या अनुषंगाने ग्रामस्तरावरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उर्वरित प्रत्येक गावांमध्ये सुसज्ज नवीन ग्रामपंचायत इमारत उभारण्यात येईल. राम रहीम व्यापार संकुल. बेरोजगारांना व्यापारासाठी संधी मिळावी तसेच ग्राहकांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध व्हावी या माध्यमातून नगर परिषदेला अधिक सक्षम करण्यासाठी नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी त्यांच्या दूरदृष्टीतून सिल्लोड येथे राम रहीम व्यापार संकुलाचा शुभारंभ केला आहे. 1000 गाळांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील पुढील 5 वर्षात नियोजित प्रकल्पांचा संकल्प. पूर्णा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारणे. चारुतांडा तालुका सोयगाव येथील साठवण तलाव. टिटवी तालुका सोयगाव येथील साठवण तलाव. सावळतबारा तालुका सोयगाव येथील साठवण तलाव आणि भराडी येथे पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सिल्लोड येथे सर्व शासकीय कार्यालये एकाच मुख्य इमारतीमध्ये असावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य शासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला सतत पाठपुरावा करून या प्रस्तावाला मंजुरी मिळून या इमारत उभारणीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मुख्य शासकीय इमारत बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला आहे. सोलापूर भुसावळ रेल्वे महामार्ग. सोलापूर भुसावळ लोहमार्गाचे तत्वतः सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा मार्ग सिल्लोड येथूनच जाण्यासाठी व या कामाला गती देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. रेल्वे महामार्ग सिल्लोड येथूनच घेण्यात यावा ही आमची मागणी आहे, जेणेकरून सिल्लोडच्या औद्योगिक, पर्यटन व रोजगार व्यापार क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचपासून दादासाहेब पालुतकरांनी आमच्या तालुक्याला दिलेली शिकवण, आमच्या राजकारणामध्ये दिलेले मोड, आम्हाला राजकारणामध्ये दिलेला मार्गदर्शन, याचा अनुभव आणि त्या काळामध्ये मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहून जे जे शिकलो आहे हे सर्व शिकल्यानंतर आज मला राजकारणामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा मिळू लागला. अनेक दादाचे जे कार्यकर्ते आहेत, अनेक दादांच्या वेळेस जे खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सर्व लोक आज नानांच्या सोबत आहेत आणि नाना आमच्या सोबत असल्या कारणाने या मतदारसंघामधला एक चित्र या मतदारसंघामधला चेहरा मोहरा बदललेला आहे. आमचे आदरणीय नानासाहेब पालोदकर ज्यांनी मला गेल्या 5 वर्षापासून सातत्याने एक मोठ्या भावासारखा माझ्या राजकारणाचा सर्व धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी काम करताना ज्या ज्या वेळेस जे जे नियोजन केलं, तालुक्याचा विकास व्हावा, तालुक्याचा शेतकरी सक्षम व्हावा, ग्रामीण भागामध्ये अनेक विकासाच्या योजना यावा हा संकल्प करून नानासाहेबांनी मला जे राजकारणामध्ये एक मोठी शक्ती, एक मोठी साथ, एक मोठा एक भाऊ म्हणून जे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं हे राजकारणामध्ये आमच्या तालुक्याचा एक विशेष वैशिष्ट्य म्हणून लोकांच्या समोर चर्चेला जातो. राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ दिला. काही दिवस परत आपल्याला एका मार्गाने राहावं लागलं. परत एकदा कॅबिनेट मंत्रिपदाचा राज्य मिळाला.
त्या परिसराला एक चांगला गोत्रू दिला, त्याबरोबर आंबेडकरचं एक देवस्थान महादेव मंदिराचं तिथे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मंदिर बांधलं, तिथे आता सुद्धा केलं। या दर्शन आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करा, एवढंच नाही सुद्धा आमच्या आपल्या रहिमा गावाचा सुद्धा मंदिराचा विकास कशा प्रकारची धर्मपूर्ण हिंदू बांधव असेल त्याच्यातही गौरव पाहतो। सांगतो या 5 वर्षांपासून आपण त्यांना घरोपंच निवडून दिलं, ते जरी जातीना मुसलमान असेल पण आज सर्व हिंदू समाजाचे असेल जैवदैव कार्यक्रमातले सगळ्यात जास्त विकास कोणी केला असेल तर आज चांगला असतील तसा त्यांनी केला हे तुम्हाला आपण दाखवून चालणार। भविष्यामध्येही येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारचा निधी, सरकारच्या योजना आणि सर्व या मतदारसंघामध्ये आणण्याचा काम मी आणि माझे सर्व सहकारी करणार, कारण की मला लिहिता येतं, वाचता येतं, विषय मांडता येतं आणि काम नाही झालं तर शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, विकासासाठी भांडणंही येतं, पण भांडण काही वैयक्तिक नाही, कुणासोबतही आमचे भांडणं वैयक्तिक नाही। विकासाच्या माध्यमातून कुठेतरी वादविवाद झाला असेल परंतु शेवटी हे माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, मतदारसंघाच्या मतदारांना न्याय देण्यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आणि त्याला मला निश्चित यश मिळालेलं आहे। म्हणून मी आता परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने पिक्चरच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाहीर आव्हान करेल का परत मला एकदा 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्या। या 5 वर्षामध्ये जे जे विकासाची कामं असतील ते सर्व तुमच्या घरापर्यंत, गावापर्यंत, खेड्यापर्यंत, वाड्यापर्यंत, वस्तीपर्यंत, ताण्यापर्यंत पोहोचवण्याचा काम जरूर मी 5 वर्ष सल्लार म्हणून करल आणि या सल्लाराला जे मी गेल्या वर्षी 5 वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचा माझा मूल्यमापन करा आणि पुढे 5 वर्षाची संधी द्या। धन्यवाद। असे तरुण तडपदार तीन पिपल्याचे आधार, असे तरुण तडपदार तीन पिपल्याचे आधार, आहे नेता हे झुंजार हो आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार। धास गावा गावात विकास, दिस वरीस आणि मास तुमच्यासाठी 24 तास, करा काहीही तक्रार साहेब करतील स्वीकार, आहे नेता हे झुंजार हो आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार। दिन किंवा रात देई मदतीचा हात, नाही पाहे धर्म जात जोड सर्वांशी नात, असा घडविला संस्कार केली स्वप्न ही साकार, आहे नेता हे झुंजार हो आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार। लाभलक्ष्मी आमच्या दारी, यश खेळी उंच भरारी, साहेबांची किमिया भारी, केली सशक्त अबला नारी, केला नारीचा उद्धार, तिला मिळवून अधिकार, आहे नेता हे झुंजार हो आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार, आमचे अब्दुल सत्तार। खडकपूर्णेचा जलधार होईल गावात संचार, दिला सर्वांना
आधार वृद्ध विधवा निराधार तिला वीजेचा भंडार तिला शेतकरी विमाधार आहे नेता हे झुंजार हो हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार संताची आवड केली सत्याची निवड जे शत्रू नावा नरड केलं त्यांनाही जवळ ज्यांनी केला तिरस्कार केला त्यांचाही सत्कार आहे नेता हे झुंजार हो हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार हमसे अब्दुल सत्तार आम्ही केला हा निर्धार देव सत्तेचा उपहार सिल्लोड सोयगावचे आमदार हो पुन्हा अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल सत्तार आमचे अब्दुल सत्तार आमचे अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल सत्तार आमचे अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल सत्तार